प्रकाश भंडारे आणि विभावरी भंडारे. वर्तमानपत्रात जाहिरातपासून आम्ही दिशा टूरबरोबर परिक्रमा केली आणि इतका सुंदर अनुभव आला. अजिबात काही त्रास झाला नाही. तुषार शिंदे, अक्षय शिंदे आणि इतर त्यांचा कुकिंग स्टाफ खूपच त्यांनी सहकार्य दिलं. ड्रायव्हर पण जयमल्हारवाले चांगले होते, त्यामुळे काहीही त्रास झाला नाही. आम्ही सर्वांना सांगतो की तुम्हीसुद्धा या टूरबरोबर परिक्रमा करायला काहीही हरकत नाही, तुम्हाला चांगलाच अनुभव येईल जसा आम्हाला अनुभव आला. धन्यवाद. आमचं खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं नर्मदा परिक्रमेचं. नर्मदा परिक्रमा याविषयी आम्हाला खूप उत्सुकता होती. देशातल्या इतर सहली आमच्या अनेक झालेल्या होत्या, पण नर्मदा परिक्रमा राहून गेलेली होती. त्यामुळं दिशा टुरिझमची जाहिरात सकाळमध्ये पाहिल्याबरोबरच आम्ही बुकिंग करून टाकलं. नर्मदा परिक्रमाविषयी आधी पुस्तकातून आणि अन्य लोकांच्याकडून बरेचसे भीतीदायक अशी माहिती सांगितली जायची, काळजी वाटेल अशा प्रकारे बोललं जायचं. कशाला या वयात या फंडात पडता असंही काही जणांनी आम्हाला सांगितलं. पण दिशा टुरिझममधून प्रवास करताना आम्हाला अतिशय चांगला अनुभव आला. शारीरिक मानसिक कसलाच त्रास झाला नाही. उलट जेवणाची, नाश्त्याची, चहाची व्यवस्था वेळच्या वेळी आणि चांगल्या पद्धतीनं झाली. ज्या ज्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही थांबलो त्या त्या ठिकाणीसुद्धा आणि अगदी शेवट ओंकारेश्वराच्या देवळाला भेट देणे आणि त्या बोटीतून नर्मदा नदीमधून प्रदक्षिणा त्या ओंकारेश्वराच्या डोंगराला केली, तो अनुभव अतिशय आम्हाला चांगला वाटला. आणि दिशा टुरिझमनं आम्हाला ही संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल दिशा टुरिझमचे आभार. ही माझी सो ॲडव्होकेट प्रफुल्ल गुप्ता. आम्ही दोघांनी दिशा टुरिझममार्फत अध्यात्मिक परिक्रमा केली. ही परिक्रमा 17 दिवसाची होती. खूप दिवसांनी ही परिक्रम करण्याचं मनामध्ये होतं. पायी तर करायला जमलं नाही, म्हणलं का आपण वाहनाने करावी आणि ती संधी चालून आली. दिशा टुरिझमने आम्हाला ती संधी दिली आणि त्याप्रमाणे आम्ही 7 फेब्रुवारी ते 22-23 फेब्रुवारीपर्यंत ही 17 दिवसाची परिक्रमा आरंभ पूर्ण करीत आहोत. ही परिक्रमा केवळ आध्यात्मिक होती, ती पर्यटनासारखी पण होती. अनेक ठिकाणांवर भेटी देते आल्या. आणि या परिक्रमाचे वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला तिन्ही सीझनचा अनुभव मिळाला, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आम्हाला जेवढपर्यंत पावसाने गाठलं आणि 2 दिवस त्या पावसाने आमची पाठ सोडली नाही, कारण त्यामुळे आमच्याकडे गैरसोय झालेली नाही आहे. नर्मदा मैयाने सगळं हे निभावून नेलेलं आहे. आमच्या टीममध्ये एकूण आम्ही 13 लोक होतो आणि अक्षय, अजय आणि स्वयंपाकी मावशी आणि पिका कासिया आणि तुषार स्वतः म्हणजे कॅप्टनचे व्यवस्थापक, असे आम्ही 13-18 लोक होतो. कुणी यातला आजारी पडले नाही, कोणाला काही त्रास झाला नाही. जेवणाची, नाश्त्याची, चहाची उत्तम व्यवस्था होती, त्यामुळे आमचं आरोग्य चांगलं राहिलं. आम्ही सगळे सिनियर सिटीजन आहोत. परिक्रमाचं वैशिष्ट्य असते की सगळे सिनियर सिटीजन आहेत, पण कुठला काही अपघात झाला नाही, कोणाला त्रास झाला नाही, कुणी आजारी पडलं नाही. आणि प्रत्येक ठिकाणी तारखेनुसार टाईम टेबलप्रमाणे आम्ही जात होतो, तिथे दर्शन घेत होतो. 4 ठिकाणी आम्हाला नर्मदेत स्नान करण्याची संधी पण मिळाली आम्ही आम्हाला. आणि खूप दिवसाची एक अशी इच्छा जी आहे आमची होती ती पूर्ण झाली. आता इथे पुन्हा आणखी दिशा टुरिझम आम्हाला संधी देईल, पण आमची ती परिक्रमा करण्याची इच्छा आहे. आज आमच्या परिक्रमा शेवटचे दिवस आहे. आम्ही ओंकारेश्वर गाठला परिक्रमा इथे केलेली आहे आणि राजातून सॉरी बोटीतून शेवटची परिक्रमा काय म्हणतो प्रदक्षिणा हे पूर्ण करून आम्ही हॉटेलवर आलेलो आहे. आज हॉटेलवर सुग्रास जेवण मिळालेलं आहे. सर्व भारतीय पदार्थ आहे, विशेष म्हणजे खीर हा पदार्थ आजच्या जेवणामध्ये होता, त्यामुळे सगळे खूप आनंदी दिसले. असं आता थोडंसं वाईट वाटतं की हे परिक्रमा संपणार आहे. आमच्या 13 जण किंवा 18 जण दुर्ग होता, किंवा त्याची ते वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. पण हे नियम आहे, सृष्टीचा नियमच आहे. प्रत्येकाला आपल्या कामानिमित्त आपल्या ठिकाणी जावं लागतं. आणि यातले बहुतेक पुण्यातले आहेत, एक फॅमिली मुंबईची आहे, एक जळगावची आहे, 1-2 फॅमिली सांगली मिरज इथल्या पण आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले लोक आहेत. पण आम्ही सगळे गुणगोविंदाने राहिलो, कुठेही तंटा नाही, कुठेही भांडण नाही, कुठेही एखाद्या सीटवरून म्हणा किंवा जागेवरून
काय काही वाद नाही आहे. खूप आणि या परिक्रमामुळे खूप शिकवलं, अनेक लोकांची ओळख झाली. आणि या लोकांची ओळख तरी कधी होणार, परिक्रमेच ही संधी आम्हाला दिली. आणि सर्व स्तरातले लोक आहेत, काही व्यावसायिक आहेत, काही पोस्ट खात्यातले सर्विसचे लोक आहेत, काही खडक असल्याच्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये लोक आहेत, काही शिक्षक पण आहेत त्याच्यामध्ये, आणि काही गुरुजी पण आहेत, ते काही करत आहेत. आमच्यातले गुरु खूप आध्यात्मिक आहेत, कारण काही धर्माल परिक्रमेच्या वेळी एक दृष्टांत लागला, त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. त्यामुळे म्हणतो आमच्या परिक्रमेच्या पूर्तीच होती असं मला इथे सांगायचं वाटतं. आणि पुन्हा एकदा मी देशा टुरिझमचे आभार मानतो, तुषार शिंदे सगळी टीम, श्री अजय मावशी काका या सर्वांचे आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला काहीच अडचणी दिली नाही. अगदी घरगुती स्वरूपात आम्हाला त्यांनी ठेवलं 17 दिवस, आणि अशा पद्धतीने आम्ही परिक्रमा पूर्ण केली आहे. आज आम्ही खांडव्याला जाणार आहोत, तिथून पुढे रेल्वेने आम्ही पुण्याला परतणार आहोत. दिशा टुरिझमचे पुन्हा एकदा आम्ही त्यांना निरोप देतो, त्यांनी पुन्हा एकदा सजावे असणे अपेक्षित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्फत जाण्याचा आम्ही निर्णय घेण्याचा सुद्धा की आम्ही फक्त ऐकलो होतो दिशा टुरिझम कशी आहे, पण आम्ही प्रत्यक्ष आता एका कुटुंबासारखी काळजी घेणारी अशी ही दिशा. जरी कोणाला ज्येष्ठ नागरिक असू द्या आणि कमी वयाची मुलं असू द्या, या सर्वांच्यासाठी निसर्ग टुरिझम त्यांच्या वेळेनुसार त्यांची सगळी सुव्यवस्थित अशी आणि त्यांच्या आवडीनुसार जेवणाची सुव्यवस्थित करते, राहण्याची सुव्यवस्थित करते. आणि हे सगळं करत असताना आध्यात्मिक असणारा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाकडेही कधी दुर्लक्ष होत नाही. आणि अशा यात्रेमध्ये कोणी आनंदाने किंवा सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करेन. दिशा टुरिझम परत एकदा तुमचे आभार. सेवानिवृत्तीनंतर कुठेतरी फिरायचं असं मनात होतं, तेवढ्यात दिशा ट्रॅव्हलची जाहिरात दिसली आणि नर्मदा परिक्रमेची जाहिरात. बऱ्याच दिवसात नर्मदा परिक्रमा जायची इच्छा अशा प्रकारे पूर्ण होईल हे वाटले देखील नव्हते, पण तुषार शिंदे यांच्याशी बोलल्यानंतर पहिल्याच क्षणात निर्णय झाला की आपल्याला या यात्रेला जायचं. बस ठरलं आणि बुकिंग करून आलं. यानंतर सगळ्या गोष्टी अशा ठरल्याप्रमाणे छान होत गेल्या. सहलीची तारीख जवळ आली आणि सहल झाली, नवीन मित्र मिळाले, बरीचशी ठिकाणं पाहता आली, योग्य नियोजन, जेवणाची उत्तम व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं ओंकारेश्वर आणि उज्जैन इथले दर्शन, ह्या दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि गरुडेश्वर, नारेश्वर, महेश्वर, जबलपूर आणि अमरकंटक सर्वात महत्त्वाचं, या सर्व ठिकाणचं उत्तम स्थलदर्शन आणि देवाचं दर्शन घेऊन ही यात्रा मनासारखी पार पडली. याबद्दल दिशा ट्रॅव्हल्सचे आभारी आहे आणि त्यांना असे यश मिळो या ह्याच्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. परिक्रमाबद्दल काही पुस्तकं वाचली त्यामुळं बऱ्याच वेळा वाटायचं की आपण ही परिक्रमा करावी, आणि पण असं ठाम निर्णय होत नव्हता. अचानक माझा मित्र श्रीकांत यांनी मला दिशा ट्रॅव्हल्सबद्दल सांगितलं आणि मीटिंगला बोलवलं, त्याप्रमाणे नक्की झालं आणि परिक्रमा अतिशय व्यवस्थित आणि खूप छान पार पडली. विशेषतः सर्व नर्मदा नदीकाठी नर्मदा स्नान घडलं, अमरकंटकला 2 दिवस मुक्काम पड झाला आणि तिथे त्याच वेळेस नर्मदा उज्जैन जयंती होती, त्यामुळे खूप मोठा उत्सव होता. त्यात ती शोभायात्रा, आदिवासीचं नृत्य हे सगळं काही पाहायला मिळालं, खूप छान वाटलं. धन्यवाद. जी सण आहे नर्मदा परिक्रमा, मी सर्वसामान्यांनाही परवडली चालते आणि सर्व सौम्ययुक्त असे आहे. या सहलीमध्ये मला फार आनंद मिळाला. सर्वजण ह्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होते आणि सगळ्यांशी सगळ्यांना सांभाळून घेणारे या ट्रीपमधील सगळे लोक आहेत. ओम शांती. ओम. जसं की दिशा टूर आहे, ह्या टूरमधनं येण्याचा मला चान्स मिळाला आणि हा चान्स म्हणजे जसं की तसं तर माझी भक्ती पूर्ण झालेली आहे आणि मी ज्ञान मार्गामध्ये चालते,
तरी पण एक ड्रामा म्हणून किंवा ईश्वराची इच्छा म्हणून किंवा नर्मदा माची इच्छा म्हणून मला यामध्ये येण्याचा चान्स मिळाला. त्यामध्ये दिशा टूरवाल्याने आमचा इतका छान म्हणजे जेवण खाण हे सगळं आमचं व्यवस्थित केलं. आणि माझे तर धर्माचे फारच हे होते, कांदा लसूण खाणं वगैरे, तरीसुद्धा त्यांनी मला पाहिजे तसं जेवण त्यांनी दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आहे. आणि माझीसुद्धा ही परिक्रमा पूर्ण झाली त्यांच्या नादाने. आणि ह्या परिक्रमामध्ये सुद्धा असणारे सगळेच साथी एक परिवारा टाईप असं आम्ही सगळे एकत्र राहिलो, मज्जा वगैरे सर्वांनी एकत्रित बसून केली, त्यामुळं सर्वांचेच धन्यवाद. आणि एकंदरीत आमची ही ट्रीप खूपच आनंदमय सुखदायी अशी वाटली. धन्यवाद. ओम शांती.